5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईलचा? हा सुद्धा प्रश्न व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आधारित सोडवायचा कसा, ही मांडणी कशी करायची हे लक्षात घ्या. 5/7 मध्ये 5/7 उदाहरणार्थ एक्स वेळा मिळवावे, मात्र हे एक्स या 5/7 सोबत गुणीला घ्यावे, हे काही परम कर्तव्य पक्की लक्षात ठेवा, म्हणजे बेरीज 5 येईल. ओके, आता 5/7 अधिक चिन्ह एक्स 5 सोबत गुणीला आहे सर, गुणाकार 5x छेदस्थानी 7. ओके, आता 5/7 तिकडं न्या, 5x/7 एकटं करा. या 5 कडे जाताना हा अपूर्णांक वजा स्वरूपात मांडावा लागतो, कारण तो इथं अधिक आहे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक असेल वजा, ओके, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागिला, भागिला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी. ही गणितीय बारकावे पक्की पाठ करा. आता 5x/7 बराबर 5 वजा 5/7 पूर्णांक युक्त अपूर्णांक, याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण ते करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुणा, 7×5=35 वजा असेल तर अंश वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. आता 5x/7 ही अंशातील वजाबाकी 30 आणि छेदस्थानी 7, इथपर्यंत गणित कळालं? हो सर. आता 5x/7 = 30 छेदस्थानी 7, 5x मित्रांनो एकटं करा, 30/7 कडे जाताना हे छेदस्थानी असलेले 7 आता अंशस्थानी मांडा, मांडले सर. आता ह्या 7×7 कटले, इथं 5x = फक्त आता 30 राहिले, x = 30/5. ओके, हा भाग लेकरांनो 6 जातो, 5×30 हे या प्रश्नाचं उत्तर. 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे, तर 6 वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल, हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.